आता प्रश्न सनस्क्रीनच्या वापराबद्दल आणि कुठल्या प्रकारचं सनस्क्रीन तुम्ही निवडायचं. तर बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की सनस्क्रीन वापरायची खरंच गरज आहे का. तर हो, सनस्क्रीन वापरायची गरज आहे. जर तुम्ही जिथे राहता तिथे काही सीझन मध्ये जर तीव्र ऊन असेल आणि कामानिमित्त जर तुम्हाला वारंवार उन्हामध्ये बाहेर फिरावं लागत असेल तर सनस्क्रीनचा नक्की वापर करावा. आणि या सनस्क्रीनच्या योग्य वापरामुळे तुम्हाला सनबर्न, स्किन पिगमेंटेशन, प्रीमॅच्युअर एजिंग, स्किन डिस्कलरेशन, स्किन कॅन्सर अशा त्वचेच्या आजारांचे धोके कमी होऊ शकतात. सनस्क्रीन खरंच हानिकारक यूव्ही रेज पासून तुमच्या त्वचेचं संरक्षण करतं का? नक्कीच प्रोटेक्शन करतात. भारतीय हवामानामध्ये वर्षभर यूव्ही इंडेक्स हा तीव्र असतो, उच्च असतो, त्यामुळे सनस्क्रीनचा वापर करणं गरजेचं आहे. सूर्याच्या प्रकाशात यूव्ही रेज विविध प्रकारचे असतात हे आपण आधीच्या भागात बघितलंच आहे. या किरणांमध्ये यूव्ही ए आणि यूव्ही बी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात आणि आपल्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. यूव्ही ए आणि यूव्ही बी किरणांचा एकत्रित परिणाम गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतो. FDA मते ब्रॉड स्पेक्ट्रम लेबल असलेले सनस्क्रीन हे यूव्ही ए आणि यूव्ही बी विरुद्ध प्रभावी असतात आणि आपल्या त्वचेला सर्व हानिकारक यूव्ही रेज पासून संरक्षण देतात. म्हणूनच सनस्क्रीनचा वापर करणं गरजेचं आहे. बाजारात जे सनस्क्रीन मिळतात त्याच्यावर दोन प्रकारचे व्हॅल्यूज लिहिलेले असतात, SPF आणि PA. तर ह्याचा अर्थ काय आपण समजून घेऊया. SPF म्हणजे सन प्रोटेक्टिंग फॅक्टर आणि PA म्हणजे प्रोटेक्शन ग्रेड ऑफ UVA, म्हणजे UVA रेज पासून तुमच्या त्वचेचं ते किती प्रमाणात संरक्षण करतात. या दोन व्हॅल्यूज दिलेल्या असतात. यातलं SPF जे रेटिंग आहे ते लो म्हणजे 10 आणि हाय म्हणजे 50 पर्यंत असतं आणि PA रेटिंग हे 1+ पासून 4+ पर्यंत असतं. तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरायचं आणि भारतीय लोकांसाठी SPF 30-50 पर्यंत तुम्ही हे वापरू शकता. जितकं जास्त रेटिंग तेवढं जास्त प्रोटेक्शन असा सरळ सरळ हिशोब आहे. आणि PA सुद्धा तुम्ही +2-+3 पर्यंत वापरू शकता. किती वेळा आणि कधी लावायचं? जेव्हा जेव्हा तुम्ही तीव्र उन्हात जाणार असाल अशाच वेळी फक्त सनस्क्रीनचा वापर करा. 15-20 मिनिट आधी तुम्ही हे सनस्क्रीन तुमच्या त्वचेवर लावा. तुम्हाला योग्य ते प्रोटेक्शन मिळेल आणि दर 2 तासांनी हे परत तुम्ही अप्लाय करा. म्हणजे तुमच्या त्वचेला संरक्षण मिळेल. आणि तुम्ही जरी स्विमिंग करणार असाल किंवा तुम्हाला सारखा घाम येत असेल, त्वचा पुसली जात असेल, तर अशा वेळी दर 2 तासांनी तुम्ही अप्लाय करा. स्विमिंगसाठी आजकाल वॉटरप्रूफ सनस्क्रीन मिळतात, पण ते सुद्धा तुम्ही दर 2 तासांनी अप्लाय करायला पाहिजे. म्हणजे 2 तासापेक्षा जास्त जर तुम्ही पाण्यात राहणार असाल तर हे परत अप्लाय करा. आता लहान मुलांनी सनस्क्रीन वापरावे का? तर 6 महिन्यापेक्षा जास्त वय असलेली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी सनस्क्रीनचा वापर करायला काहीच हरकत नाही. बाजारामध्ये लहान मुलांच्या त्वचेवर सेफ असणारे बऱ्याच प्रकारचे सनस्क्रीन मिळतात. मिनरल बेस असलेले, झिंक ऑक्साईड, टायटेनियम डायऑक्साईड असणारे जे सनस्क्रीन आहे ते तुम्ही मुलांसाठी वापरू शकता. ते त्यांच्या नाजूक त्वचेसाठीच बनवलेले असतात, ते त्यांच्यासाठी सेफ असतात. तर उन्हात जर तुमची मुलं खेळणार असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार याच्यापैकी कुठलं तरी एक सनस्क्रीन तुम्ही वापरू शकता. 6 महिन्यांखालील बाळाला तुम्ही तीव्र उन्हापासून दूर ठेवा. न्यायचंच असेल तर त्याला कपड्यामध्ये गुंडाळून तुम्ही नेऊ शकता. सनस्क्रीन वापरायची गरज नाही. आणि लहान बाळांना कोवळ्या उन्हामध्ये सकाळी सूर्योदयापासून 8 वाजेपर्यंतच जे ऊन असतं त्या उन्हामध्ये ह्या बाळांना नेलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ते त्यांच्यासाठी सेफ आहे. आता हे सनस्क्रीन वापरण्याचे तोटे काय आहेत? फायदे तर आपण बघितले, पण तोटे काय आहेत? तर काही काही सनस्क्रीन मध्ये हानिकारक रासायनिक घटक असतात आणि त्याच्या वापरामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो, ॲलर्जीचा धोका होऊ शकतो. त्यामुळे साधारण अशा इन्ग्रेडियंट वाले सनस्क्रीन वापरणं टाळा. सनस्क्रीन मध्ये वापरण्यात येणाऱ्या काही जे रासायनिक घटक आहेत त्याच्यामुळे समुद्री जे जीव आहेत त्यांना धोका निर्माण झालेला आहे असं सुद्धा काही स्टडीज सांगतात. त्यामुळे असे रासायनिक घटक असलेले सनस्क्रीनचा वापर टाळावा. आणि अजून एक प्रकार म्हणजे अभ्यंग, म्हणजे शरीराला कुठल्या तरी तेलाचा मसाज करून जर तुम्ही उन्हामध्ये गेले तर तुम्हाला विटॅमिन डी मिळतं का? तर हो, तुम्ही सीझन प्रमाणे तिळाचं तेल किंवा मेडिकेटेड जे ऑइल असतात ते ऑइल अप्लाय करून 20-35 मिनिटं तुम्ही जर उन्हामध्ये गेले तर तुम्हाला पुरेसं विटॅमिन डी नक्कीच मिळतं. पण प्रॉब्लेम असा आहे की अभ्यंग हे इनडोअर केलं जातं, तर तुम्ही जर सेल्फ मसाज केला, तुमच्या हाताने तुमच्या शरीराला मसाज केला तेलाचा आणि उन्हा
उन्हामध्ये जाऊन थांबले तर तुम्हाला विटामिन डी तयार होण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होईल। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर कुटुंबाबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। असाच एक छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात। थँक्यू।